तर साईबाबांच्या दर्शनासाठी तासन तास रांगेत उभं राहण्यापासून भाविकांची लवकरच सुटका होणार आहे. तिरुपतीच्या धर्तीवर 110 कोटी खर्च करून बांधलेल्या साई मंदिराच्या अत्याधुनिक दर्शन रांगेचं आज पंतप्रधानांकडून लोकार्पण होत आहे. ज्या दर्शन रांगेचं लोकार्पण होणार आहे त्या प्रकल्पाबाबतची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर आहे. दुपारी 1 वाजेपासून त्यांच्या शिर्डी दौऱ्याला सुरुवात होणार आहे. साईंच्या दर्शनानं ते शिर्डी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. आपण आता आहोत ज्या दर्शन रांगेचा लोकार्पण सोहळा मोदींचा हस्ते होणार आहे. त्या दर्शन रांगेबरोबर ही ती दर्शन रांग आहे. आपण बघू शकतो या दर्शन रांगेमध्ये तब्बल 10,000 भाविक साईंच दर्शन घेऊ शकतात. या दर्शन रांगेमध्ये सैवनच्या मूर्ती अमृत मुनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. रांगोळी जी आहे ती साकारण्यात येते. शिर्डीमध्ये कुठेतरी उत्साहाचं वातावरण तयार झालंय. मोदी जी आज कुठला महत्वाचा मोठा निर्णय शिर्डीमध्ये करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन साई सर कुणाल जमदाडे, G24 शिर्डी अहमदनगर. तरी दर्शन रांग नेमकी कशी असेल त्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली. बघूया त्याबाबतचे काही महत्वाचे मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा संपूर्ण वातानुकूलित दुमजली दर्शन रांग असेल. दर्शन रांगेमध्ये भव्य 3 प्रवेशद्वार असतील. एकूण 68 पास काउंटर आणि 48 त्यातले सशुल्क असतील. एकावेळी 10,000 भक्तांना दर्शन रांगेत थांबता येईल. मोबाईल तसंच इतर साहित्य ठेवण्यासाठी 16,000 लॉकर असतील. भंडाऱ्याची उधळण म्हणजे